दुसरं गोष्ट असं आहे की खूप सारं म्हणजे जे सोसायटी समजा आमचे मतदार आहेत, सोसायटी आहे, वस्ती आहे, स्लम आहेत, पण जो मतदार टॅक्स भरतो, जो मतदार जास्तीत जास्त महसूल देतो म्हणजे जे फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी देतो, रजिस्ट्रेशन फी भरतो, हा सगळ्यात महसूल देणारा जो सोसायटीचा वर्ग आहे याला कुठल्याही निधीतनं काम करण्याची परवानगी आम्हाला नाही, नाही आमदार निधीतनं, नाही नगरसेवकांकडनं. म्हणजे महानगरपालिका पण सोसायटीसाठी काम करण्याची परवानगी देत नाही. तर मी अशी मागणी केली होती की सोसायटीच्या लोकांच्या कामामध्ये सोलर प्लांट असतील किंवा रेन हार्वेस्टिंग सिस्टीम असेल किंवा कचऱ्याच्या छोट्या मशीन्स असतील ह्या देण्यासाठी. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आपण कचऱ्याच्या मशीनचा धोरणात्मक निर्णय घेतला होता, तर बऱ्याच सोसायटीत आपण त्या मशीन देऊ शकलो आणि लोकांना त्याचा खूप उपयोग झाला. कारण सोसायटीचा कचरा एकतर महानगरपालिका म्हणते की तुम्ही सोसायटीचा जिरवा आम्ही उचलणार नाही आणि त्यांना आपण मशीन देण्यास पण नकार देते, तर त्याबाबतचा निर्णय धोरणात्मक घ्यावा आणि सोसायटीत ही निदान 3-4 कामं तरी करण्याची परवानगी द्यावी, तर आपण जे लोक आपल्याला टॅक्स देतात त्यांना थोडाफार तरी न्याय देऊ शकू. दुसरं, जो माझ्याकडचं फॉरेस्ट आहे ज्याच्याबद्दल आता खूप सारा इकडून तिकडून निधी आपण मागच्या काळामध्ये आणून बरंच त्याच्यामध्ये कंपाऊंड टाकण्याचं वगैरे काम करतोय, ह्यावेळेस त्याबाबत पालकमंत्र्यांनी मला निधी मंजूर केला 6 कोटीचा. पण पहिल्यांदा मला असं वाटतं की पहिल्यांदा राज्याच्या ह्याच्यात असं घडलं की निधी आमदाराला मंजूर केला पण त्या खात्याच्या मंत्र्यांनीच डायरेक्ट त्याचा प्रोग्रॅम पण घेऊन टाकला आणि काय कामं करायची त्याच्यामध्ये त्या निधीमध्ये हे ठरवून त्याचे टेंडर पण करून टाकले. त्यामुळे माझ्यातले नागरिक थोडे त्याच्याबाबत नाराज आहेत, कारण आपण एवढे दिवस फॉरेस्ट जपण्याचं काम केलं, म्हणजे कुठलाही निधी आला तरी फॉरेस्ट जपलं गेलं पाहिजे, तिथे आपल्याला बांधकामं आणि हे नाही झाली पाहिजे. पण आज अशा पद्धतीची त्याच्यामध्ये 6 कोटीमध्ये कामं टाकली गेली की त्याच्यामुळे आज तिथले नागरिक पण थोडे नाराज आहेत. आणि ॲक्च्युली त्या निधीसाठी जेव्हा पाठपुरा केला तर काही नागरिकांना हे माहीत नसतं की कोणी कार्यक्रम केला आहे म्हणून आणि कोणी हेक लावलंय, तर त्यामुळे ती नाराजी माझ्यावर पण येऊ शकते आणि त्याच्यामध्ये नागरिकांचा काही दोष नाही. पण मला असं वाटतं की हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं की निधी द्यायचा आणि तो मंत्र्यांनीच त्याचे सगळे काय म्हणतात ते उपचार करून टाकायचे. दुसरं, जे आता आपण कोविडच्या काळामध्ये बघितलं की महानगरपालिकेची जी शहरी गरीब योजना होती त्याच्यातनं आपण बऱ्याच लोकांना लाभ देऊ शकलो. म्हणजे 1 लाख ते जर शहरी गरीबचं कार्ड काढलं तर 1 लाख रुपये हॉस्पिटलला भरतात आणि ही अतिशय चांगली योजना राबवली गेली. राज्यांनी पण ही अशी एक योजना तयार करावी आणि निदान 1.5 ते 2 लाखापर्यंतची मदत रुग्णांना व्हावी. दुसरी गोष्ट, जी मुख्यमंत्री सहाय्य निधीच्या मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जवळजवळ वर्षाला 600 कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहाय्य निधीतनं आम्हाला मिळायचे आणि खूप साऱ्या म्हणजे कुठल्याही पक्षाच्या नाही सगळ्या पक्षाच्या आमदारांनी ह्याचा लाभ घेतला. आणि आपण जर म्हटलं की आज मोठे मोठे जे ऑपरेशन्स असतात ज्याची बिल 50-60 लाख रुपये येतात अशासाठी सुद्धा मुख्यमंत्री सहाय्य निधीतनं जवळजवळ 20 लाखापर्यंतची मदत आम्हाला मिळाली त्यावेळेस, की कोणाचं कॅन्सरचं ऑपरेशन होतं, कोणाचे किडनीचे ऑपरेशन होते, आणि ती मुख्यमंत्री सहाय्य निधी हे बंदच करून टाकलं, म्हणजे तो सहाय्यता निधीच बंद करून टाकला. आज राज्याची कुठलीही अशी योजना नाही आहे की ज्याच्यामधनं आपण रुग्णांना दिलासा देऊ शकू. तर मी 2 मागण्या केल्या, एक तर ते कक्ष परत सुरू करावा, कारण एवढ्या मोठ्या बजेटमध्ये हार्डली जर तुम्ही 600-700 कोटी रुपये खर्च केले तर आपण सर्वसामान्यांना हा दिलासा देऊ शकतो. दुसरं, एखादी शहरी गरीबसारखी 1.5 ते 2 लाखाची मदत होईल अशी योजना तुम्ही आणा राज्य सरकारनी. आणि तिसरी गोष्ट, की जे मोठे मोठे कॅन्सर किडनी ह्याचा आपण बघतो की ह्याचा खर्चही मोठा आहे, त्याच्यानंतर जे डायलिसिसचे खर्च, त्याच्यानंतर औषधाचे खर्च, केमो ह्याचे सगळ्याचे जे खर्च आहेत, याच्यासाठी ह्या मोठ्या दुर्धर आजारांसाठी एखादी विमा पॉलिसी राज्य सरकारने आणावी अशी मागणी त्याच्यामध्ये आपण केलेली आहे. मुख्यमंत्री, आपण जेव्हा आत्ता कोविडच्या काळात बघितलं की बऱ्याच वेळा हॉस्पिटल उपलब्ध झाली पण ज्यावेळेस व्हेंटिलेटर चालू करणं, ऑक्सिजन बेड हे करणं, ह्याच्यासाठीचे जे तंत्र म्हणजे लागतात
हे डॉक्टर नाही काम करत, ह्याच्यातले टेक्निशियन जे काम करत होते त्याची खूप कमतरता आपल्याला भासली. तर आपण तेही एक सजेस्ट केले की हे जे सगळे टेक्निशियन आहेत, म्हणजे आत्ता आपण म्हणत होतो की नाही इंटर्न्स करतील किंवा होमिओपॅथीचे डॉक्टर करतील, पण हे लोक कोणी लेगवर्क करायला तयार नसतं. म्हणजे जर तुम्ही डायलिसिस करायचं असेल किंवा तुम्हाला व्हेंटिलेटर लावायचं असेल, हे लेगवर्क डॉक्टर लोक करत नाहीत. तर त्याच्यासाठी जसं आपण नर्सिंग कॉलेजेस काढतो तशी टेक्निशियनचं कॉलेज काढावं अशी पण एक मागणी आपण केली. आणि माझ्या भागामध्ये हॉस्पिटल तर ऑलरेडी चालू आहे, त्याचं काम चालू आहे, त्याच्यासाठी पण आता निधी कमी पडतो आहे. तर अजून पुढच्या 150 बेडसाठी निधी आणि त्याच्यातच टेक्निशियन कॉलेज एक 4 एकरचे त्याला मर्यादा आहे त्याच्यामध्ये केलं तर बऱ्यापैकी आपल्याला ह्या ह्याच्यात मदत होईल. कारण आपण बघतोय की ससूनवर किती लोड आला आपल्या कोविडच्या काळामध्ये. तसंच जे रेशन कार्ड आहे, आत्ता आपण जवळजवळ सेंट्रलवरनं सगळ्यांना रेशन देत होतो जे काय देत होतो ते, पण आता ते परत मला वाटतं एक वर्षाची परत एक्सटेन्शन दिलं असं मी वाचलं. पण जो राज्याचं जे आपण रेशनिंगचं हे देतो ते शिक्के ज्यांना असतात त्यांनाच फक्त ते धान्य मिळतं. तर ते शिक्के मारलेले जे आहेत ते साधारण आपल्या जेवढे रेशन कार्ड जे आपली पिवळी रेशन कार्ड आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 20% ते 25% लोकांनाच तेवढं धान्य मिळतं. आणि लोकांना वाटतं अरे आमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, आम्ही दारिद्र्य रेषेखाली आहोत, पण आम्हाला का नाही मिळत आहे रेशन. तर त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ती की 2011ची जी जनगणना झाली त्या 2011च्या जनगणनेमध्ये जी नावं आली आहेत, म्हणजे आत्ता आम्ही पण बरीच नावं चेक केली, खूप कोणी पण श्रीमंत आहेत त्यांनासुद्धा त्यांच्यात त्याचं नाव आलेलं आहे आणि त्यांच्या रेशन कार्डवर शिक्के. म्हणजे तर आम्ही म्हणतो की आता जनगणना ऑलरेडी 2020 होती पेंडिंग, तर तशी जनगणनानुसार परत करावी. दारिद्र्य निर्मूलन रेषेखालचे जे आहेत त्या सगळ्यांना आपण जवळजवळ 100% लोकांना आपण हे धान्य देऊ शकतो जर आपण परत जनगणना केली तर. आणि त्याच्यामध्ये जसं आत्ता हे केलं तसं आपण सेंट्रलकडे ती मागणी करू शकतो की जसं तुम्ही आत्ता देताय त्याप्रमाणे आम्हाला ह्याच्यामध्ये पण सेंट्रलनी काय आहे तो त्यांचा हिस्सा उचलावा. ई पॉस मशीनच्या बाबतीमध्ये पण आता मार्चपर्यंत जवळजवळ धान्य मिळालं नव्हतं लोकांना कारण ई पॉस सिस्टीममध्ये खूप साऱ्या डिफिकल्टीज होत्या. तर ते पण आपण त्या अन्नपुरवठा मंत्री भुजबळांच्या ते निदर्शनास आणून दिलं, त्याच्यावर त्यांनी आदेश दिलेले. आपल्याकडे जलसंपदा विभागाच्या ज्या जागा आहेत ज्याच्यामध्ये आपण रोड टाकायला गेलं किंवा सायकल ट्रॅक टाकायला गेलं किंवा एखादं ट्रान्समीटर बसवायला गेलं, डीपी बसवायला गेलं, तर त्या जागांवर आपल्याला काम करता येत नाही आणि रेडी रेकनरच्या दराने जलसंपदा विभाग म्हणतो की आम्हाला पैसे द्या. पण त्याच्यामध्ये झोपडपट्टा झाला तर जलसंपदा विभाग ते वाचवायला येत नाही. तर आपण की ह्यांनी ह्याच्याबाबत सहकार्य करायला पाहिजे. कारण आता तुम्ही बघितले जशी कालव्याची आपल्याकडे दुर्घटना घडली पर्वतीला, अजून पण कालव्याची दुरुस्ती झालेली नाही आहे. कालवा दुरुस्तीसाठी पैसे टाकत नाही, आजूबाजूला झोपडपट्टी रोखण्यासाठी काही करत नाही, पण आपण तिथे जर काही कामं केली आणि ही रोखण्याचा प्रयत्न केला तर तेही जलसंपदा विभाग त्याला सहकार्य करत नाही. तर ते सहकार्य त्यांनी करावं महानगरपालिकेतर्फे. आणि त्यांची जागा तर कुठे जात नाही, समजा रोड टाकला किंवा हे तर ती वाचली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये घरं होणं, बेकायदेशीर बांधकामं होणं ह्याच्यापासून उलट ते वाचलं जाईल. पुणे त्याच्यामध्ये सगळ्या आमदारांची जी शहरी आमदार आहे त्या सगळ्यांचं एक मत होतं ह्याच्याबाबत. आणि तो मुद्दा मला सगळ्या शहरी आमदारांनी मान, जसं पुण्याचं जर आपण बघितलं तर पुण्याचा जो महसूल गोळा होतो तो साधारण 6,000 कोटी महसूल गोळा होतो. त्याच्यामध्ये जर सगळे ॲडमिनचे खर्च, पगार हे सगळे जर आपण धरले तर 2400 कोटी रुपये हे आपले त्याच्यातच जातात. त्याच्यानंतर 900 कोटी रुपये हे जी सहयादी असते नगरसेवकांची त्याच्यासाठी 900 कोटी रुपये जातात. म्हणजे 6,000 कोटीमध्ये खऱ्या महसूलमध्ये राहिले किती पुण्याच्या विकासासाठी पैसे, तर 1500 ते 1600 कोटी रुपये राहतात. आणि त्याच्यामध्ये आत्ता आपण 34 गावांचा समावेश केला ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी, ड्रेनेज सगळा इन्फ्रा पुरवायचा आहे. आणि पुण्याचा विकास हे कुठल्याही गोष्टी ह्या 1500 कोटीमध्ये शक्य नाही आहे काही झालं तरी. तर ह्याच्यासाठी निदान म्हणजे आमदारांना पण शहरी आमदारांना फंड मिळायला फार प्रॉब्लेम असतो,
हे माहिती नाही, कारण जे रुरलचे आमदार आहेत त्यांना खूप कुठलं 25-15 आहे वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये कुठे कुठे ना कुठेतरी फंड मिळतो. पण शहरी आमदाराला असं सांगितलं जातं की तुमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथे ऑलरेडी राज्य सरकार फंडिंग देत असतं, तर तुम्हाला वेगळा फंडिंग द्यायची गरज नाही, तुम्ही महानगरपालिकेतर्फे काम करा. आणि जे काही आमदारांचं बजेट असतं, जे अख्ख्या मतदारसंघाला 4 कोटी आत्ता केले, त्यामुळे त्याच्यात कामं होत नाही. तर आमची अशी खूप मागणी आम्ही केली, पण आता गेले 2 वर्ष तर कोविडमुळे गेली आणि ह्यावेळेस पण बजेटमध्ये आम्हाला काही मिळण्याची आत्ता तरी तरतूद नाही आहे. पण सगळे नागरिक हे महाराष्ट्राचे नागरिक आहेत, जे करून त्यांनी ही तरतूद करावी अशी पण एक मागणी आपण त्याच्यामध्ये केली होती. जे एक स्थगनद्वारे आपण त्यांना एक सूचना केली होती की सगळ्या मंत्र्यांनी बंगल्याला गडकिल्ल्याची नावं दिली आहेत. आणि गडकिल्ल्याबाबत बरंचसं जेव्हा मागण्यामध्ये पण बरेच जण बोलले की किती दुरावस्था आहे, मी सूचना केली, पर्यटन मंत्री पण हजर होते त्यावेळेस, की ज्या मंत्र्यांनी ज्या किल्ल्याचं नाव दिलेलं आहे, ज्या गडाचं नाव त्यांच्या बंगल्याला दिलेलं आहे, त्यांनी तो दत्तक घ्यावा. जसं आम्ही आमदारांनी जी होती की दत्तक गाव योजना, त्याप्रमाणे दत्तक किल्ला योजना करावी आणि त्या त्या मंत्र्यांनी त्या त्या गडाची सुधारणा करावी. दुसरा विषय जो महत्वाचा होता, जो सोसायट्यांचे जे आपल्याकडे आता 34 गावं पण आलेत आणि जे आपल्या ह्याच्यातला पण बराचसा रुरल भाग आहे किंवा आपला सिंहगड रोड वगैरे आहे, तर जे एनए केलेले प्लॉट आहेत, जे एनए केलेले प्लॉट त्याच्यानंतर तुम्ही रेसिडेन्शियल केला त्याच्यावर आपण प्रॉपर्टी टॅक्स भरतोय, आणि आता 30-30 वर्षांनी आपल्या सोसायटींना नोटीस आले की तुम्ही एनए टॅक्स भरा. तर हे कसं काय, जेव्हा तुम्ही एखादी एनए केल्यानंतर रेसिडेन्शियल झोन करता आणि रेसिडेन्शियलची परमिशन देता आणि ते महानगरपालिकेत येतं, जेव्हा तो नागरिक प्रॉपर्टी टॅक्स भरतो, तर त्याला परत एनए टॅक्स भरायची सक्ती का? पण याच्याबाबत अजून काही निर्णय घेतला नाही आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर विचार करू. आणि त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा होता की आम्ही नाही 9 मीटरच्या ह्याच्यावर आम्ही एनए टॅक्स घेत नाही आहे, 6 मीटरच्या ह्याच्यावर घेतोय. तर आता या 34 गावामध्ये तर असे रोड म्हणजे अशी डेव्हलपमेंट ऑलरेडी झालेली आहे की जिथे 6 मीटर काय, तुम्ही 4 मीटरचा रोड पण तुम्हाला मिळणार नाही, पण डेव्हलपमेंट होऊन गेलेली आहे. मग त्या नागरिकांना हा भूर्दंड कशासाठी? तर त्याच्यावर अजून काही सरकारचा काय निर्णय येतो त्याची आपण वाट बघू. नंतर बाकी ज्या बाकी लक्षवेधी होत्या या विमानतळाविषयी किंवा SRAची पॉलिसी अजून पुणे शहराचीच फक्त झाली नाही आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे मला अजूनपर्यंत कळला नाही आहे. ती इतके वर्ष पुणे शहराची SRA पॉलिसी झाली नाही. माझ्या मतदारसंघात 40% मतदार हा स्लममध्ये राहतो आणि त्यांच्यासाठी काही आपण करू शकत नाही, ही अतिशय असह्य परिस्थिती आत्ता आहे. आणि अजून ह्यावेळेस पण या अधिवेशनात पण ती SRA पॉलिसीसाठी मी रिक्वेस्ट पालकमंत्र्यांना पण केली आणि आपले गृहनिर्माणला पण केली आहे. आणि ह्याच्यात जर लवकरात लवकर ती पॉलिसी आली तर मला वाटतं फार बरं होईल. बाकी असे अजून काही मुद्दे नाही, बरेचसे मुद्दे जे तुम्हाला दिलेले आहेत, पण जे जे मेन आहे ते मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये आपल्यालाच जर काही अजून विचारायचं असेल तर नाही मिळाली. पुणे पिंपरी चिंचवड राहिली आहे आणि ते नाही, नागपूरची अजून त्यांची ते आपली पुणे पिंपरीची थोडी वेगळी डिमांड होती त्यांच्यामध्ये. मुंबईच्या ह्याच्यावर म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जो केला होता करीर असताना, जे आपल्या ह्याच्यामध्ये जो केला होता तो फॉर्म्युला, त्याच्यामध्ये जो FSI वाढ करून जो फॉर्म्युला केला होता, एक तर तो निश्चित करावा किंवा मग युनिफाईड पॉलिसीमध्ये जर त्यांनी बसवलं. कारण आपल्याकडे कसं आहे, मुंबईसारखं नाही आहे. मुंबई शहरात तुम्ही कुठेही गेला तरी रेट आणि ह्याच्यावर तो मॅच होऊन जातो सेल कंपोनंटला. पण पुणे शहरामध्ये तुम्ही एरिया वाईज जातो, म्हणजे तुम्ही जर इवन बिबवाडी रोड घेतला तर तुम्हाला वेगळा रेट आहे, आणि बिबवाडी गाव घेतलं लगेच गावठाण तर तुम्हाला वेगळा रेट आहे. तर त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये आपल्याला परवडत नाही. तर
आपण जी पहिली पॉलिसी केली होती करीन असताना त्याच्यामध्ये त्यांनी हा सगळा विचार केला होता की तिथला रेट, तिथला मार्केटिंग रेट, तिथला सेल रेट सगळा हे अभिप्रेत धरून जर तुम्ही केलं किंवा आत्ता युनिफाईडमध्ये जर केलं तर युनिफाईडचे सगळे रूल आम्हाला मान्य होती तर त्याप्रमाणे करावे. पण अजून झाली नाही. आता ते त्यांनी जितेंद्र आव्हाडांनी भाषणात तर सांगितलं की मी पुणे शहराची पॉलिसी करून पाठवतो आहे पण ती मुंबईच्या धर्तीवर. त्यावेळेस तेव्हाच मी त्यांना सांगितलं की एक अजितदादांनी एक मीटिंग घ्यावी याबद्दलची आणि हे फायनल करावं.